3 जानेवारीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, त्यामुळे समस्त हिंदू धर्मियांचं मन दुखावलेलं असून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरती त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन आज पेण सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं पेण पोलीस ठाण्यात देण्यात आलंय. वनवासात असताना प्रभू श्रीराम हे शिकार करून मांसाहार करायचं असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. मात्र आमच्या दृष्टीने कंदमुळे खाऊन 14 वर्षे वनवास भोगणारे प्रभू श्रीराम हे शुद्ध शाकाहारी होते, तसा रामायणातील एका अध्यायात उल्लेख देखील आहे. आणि या वनवासात जाताना त्यांनी घेतलेली शपथ हा देखील पुरावा आहे. त्यामुळे प्रभू श्रीराम हे मांसाहारी कसे असा सवाल करून जर गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे पेण तालुका अध्यक्ष साईराज कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय. जितेंद्र आव्हाड यांनी काल प्रभू श्रीरामाबद्दल जे वक्तव्य केलं होतं की त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की राम हे मांसाहार करायचे, याचा आम्ही निषेध करण्यासाठी पेण पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या संदर्भात. तर लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही विनंती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करूया.